सध्या सुरू असलेल्या राजकारणावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी टीका केली. राजकारणात एकमेकांना विरोध साहजिक आहे. अनेक जण राजकीय आयुष्यात आपल्या सोयीनुसार भूमिका बदलत असतात. मात्र हल्ली एकमेकांना संपवण्याचे जे सत्र सुरू आहे ते चालणार नाही. लोक कोणाला सत्तेवर आणि कोणाला खाली बसवायचं ते ठरवत असतात, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. सध्याच्या राजकीय स्थितीवर बोलताना चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी रात्री आयोजित जाहीर सभेत बोलत होते. सध्या राज्यात होत असलेल्या राजकीय घडामोडींवर चव्हाण यांचे हे वक्तव्य महत्त्वपूर्ण असेच आहे. आपण ऐकूयात नेमके चव्हाण काय म्हणाले ते. देशामध्ये काय चाललंय काय, एकमेकाला संपवायचा कार्यक्रम मी तर जाहीरपणे मी पाहिलं की त्या कुंटूरच्या कार्यक्रमात जाहीरपणे बोललो होतो. आपल्याला राजकीय विरोध मान्य आहे, ठीक होत जातो. लोकशाहीमध्ये राजकीय विरोध होत राहतो. राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये पक्ष असतात, पक्षाचे वेगवेगळे विचार असतात, पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळी भूमिका घ्यावी लागते. आजची भूमिका उद्या नाही, उद्याची भूमिका परवा नाही, असंही घडते बऱ्याचशा वेळेस. आजचा फोटो एका बरोबर दुसऱ्याचा फोटो, दुसऱ्या बरोबर तिसऱ्याचा फोटो तिसऱ्या बरोबर. रोज कार्यक्रम तुम्ही गेल्या 20 वर्षातल्या पेपरचं काढून पाहिले, रोजच्या जाहिराती जर पाहिल्या तर कोणाचे फोटो कोणाच्या वर किती वेळा बदललेले आहे हे गेल्या 20 वर्षामध्ये आपण जर पाहायला भरपूर झालेला आहे. असं ठीक आहे, राजकारणाचा भाग आहे तो. परंतु व्यक्तिगत जे चालू आहे याला संपवा आणि त्याला संपवा, मला वाटतं तसं मान्य होणार नाही. लोक ठरवतील कोणाला इथे बसवायचं आणि लोक ठरवतील कोणाला खाली बसवायचं. मला वाटतं की लोकशाहीला मारक अशा प्रकारचं राजकारण राज्यात तरी किंवा देशाचा मी बोलत नाही, देशामध्ये काय चाललंय मी काय बोलायची मला गरज नाही, तर किमान आपल्या राज्यापुरती तुम्ही आम्ही सामाजिक प्रश्नाला लक्ष दिलं पाहिजे. नांदेड आणि माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं देखील स्वागत.